पवार साहेबांचं नाव सध्या राष्ट्रपती पदाच्या शर्यतीमध्ये आहे, त्यामुळं हा किस्सा आठवला की शरद पवार यांचं पंतप्रधान पद कशामुळं आणि कोणत्या चुकीमुळे हुकलं होतं। राजदीप सरदेसाई कदाचित तुम्हाला माहीत असेल नाव, सिनियर पत्रकार आहेत आणि त्या काळी टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते काम करत होते। राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर द्यायची याची चाचपणी सुरू होती। सोनिया गांधी जबाबदारी घेण्यासाठी तेव्हा तयार नव्हत्या आणि त्यामुळे आता शरद पवारांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित होतं। वातावरण तापलेलं होतं आणि काही ब्रेकिंग न्यूज किंवा मसाला मिळतो का यासाठी टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार राजदीप सरदेसाई व महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार प्रकाश अकोलकर विलासराव देशमुख यांना भेटायला दिल्लीला गेले। दिल्लीत काय सुरू आहे याबाबत राजदीप सरदेसाई यांनी विलासराव देशमुख यांना विचारणा केली आणि बोलता बोलता विलासराव देशमुख म्हणाले की शरद पवारांनी काँग्रेसच्या प्रत्येक खासदाराला 2 कोटी रुपये ऑफर केले आहेत। झालं, या एका शब्दाचा राजदीप सरदेसाई यांनी बाऊ केला, पवारांच्या ऑफरची बातमी केली, स्टोरी केली। बातमीची शहानिशा सुद्धा झाली नाही कारण रविवार होता, टाइम्सचे संपादक दिलीप पाडगावकर सुट्टीवर होते आणि राजदीप सरदेसाई यांनी लावलेली बातमी शहानिशा न करता जशीच्या तशी छापून आली आणि जे व्हायचं तेच झालं। शरद पवार यांचं नाव मागे पडलं। एका मुलाखतीदरम्यान राजदीप सरदेसाई असं सांगतात की या घटनेनंतर पवारांचा मला फोन आला आणि ते मला म्हणाले की राजदीप तू काय केलंस, तुझ्या या छोट्या बातमीमुळे माझी संधी आता हुकणार आहे। त्या दिवशी जर राजदीप सरदेसाई हे विलासराव देशमुख यांना भेटत नव्हते, 2 करोड रुपयांची ऑफर होती नव्हती पवारसाहेबांना आणि विलासराव देशमुख साहेबांनाच माहिती काय खरं काय खोटं, मात्र तो शब्द राजदीप सरदेसाई यांनी पकडला नसता, जर त्या दिवशी टाइम्सचे संपादक दिलीप पाडगावकर ऑफिसमध्ये असते, बातमीची शहानिशा झाल्याशिवाय बातमी जर छापली गेली नसती तर कदाचित शरद पवारसाहेब पंतप्रधान झाले असते। मात्र ती बातमी छापून आली आणि शरद पवारांचं महाराष्ट्राचं पंतप्रधान पद हुकलं। किस्सा होता शरद पवार यांचं पंतप्रधान पद हुकल्याचा। कसा वाटला तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर असेच राजकीय किस्से पाहण्यासाठी अर्थात मराठी पॉलिटिकल किस्से पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायला देखील विसरू नका। लवकरच घेऊन पुढचा किस्सा, तोपर्यंत रजा द्या। जय महाराष्ट्र।